हॅलो फ्रेंड्स, तर आज जात आहोत आम्ही आमच्या शेतात आमच्या आंब्यांची झाडं बघण्यासाठी. चला. आणि चला ते पिकलेत की नाही हे बघण्यासाठी. तर मित्रांनो, शेतात जाण्याचा पहिला नियम हा असतो की आपल्याला आपले सँडल्स असतात ते काढून हातात घ्यावे लागतात, कारण चिखल इतका असतो की जर त्या चिखलात आपला पाय रुतला तर त्या चप्पल बाहेर पडत नाही. त्यामुळे चप्पल हातात घेऊन आपल्याला अनुमानित ह्या पायवाटांमधून चालत जावं लागतं. पहा, आम्ही ह्या पायवाटांमधून चालत जात आहोत. खूप मजा येते, गावी खूप नेचर खूप छान असतं, एन्व्हायरमेंट पण खूप छान असतं. सी, आजूबाजूला भात शेती लावलेली आहे व ही भातांची छोटी छोटी रोपं आता उगलेली आहेत. ह्यांना न तुडवता आपण ह्या वाटेतून जावं लागतं. गावच्या लोकांना इतकी प्रॅक्टिस असते की ती खाली न बघता ह्या वाटेतून जात असतात. रोपांना न तुडवता चप्पल काढ आहे ना, तर तुला नेसरीला बिना चप्पल जावं लागेल. अशी सगळी झाडं लावलेली आहेत आंब्यांची. एक एक बांध क्रॉस करत 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 आपण आपल्या झाडांपाशी जात आहोत. इकडे बघ, हे आंब्याचं झाड आहे मित्रांनो. ह्या झाडावरती आंबे लागलेत पण ते अजून पाडाला आले नाहीये, त्यामुळे ह्या झाडाला हात न लावण्याची आम्हाला ऑर्डर मिळालेली आहे. सो लेट्स गो अँड चेक द नेक्स्ट ट्री. ही सगळे आंब्याचेच झाड आहेत बाय द वे. तुला काढायचे का आंब? पण ते आता खराब झाले असतील ना पावसात. जितकं हिरव दिसतं तेवढा ऊस लावलेला आहे शेतांमध्ये. हा ऊस आहे आणि उरलेले जे आता ब्लँक स्पॉट्स आहेत तिथे भात शेती करणार. आणि हे जे साईडला रान वगैरे वाढलेलं आहे हे आमच्या गुरांसाठी जनावरांसाठी खाद्य म्हणून याचा आपण वापर करतो. हे खास त्याच्यासाठीच लावलेले गेले. आपली नेक्स्ट ट्री आलेली आहे आंब्याची. हे पण आंब्याचेच आहेत दोन तिकडे. हे तीन आंब्याचे आहेत टोटल. आणि इकडे बघितलं तर हे तीन लाईनमध्ये आहेत. तर आपण ह्या ट्रीला टार्गेट करणार आहोत. नेक्स्ट ट्रीज मध्ये आंबे लागले की नाही ते पहिला कन्फर्म करून घेऊ. हे
हे बघा हे पिकलेले आंबे असे खाली पडतात. म्हणजे ह्या ट्रीजचे आंबे आपण खाऊ शकतो काढून. लेट्स गो अँड चेक द नेक्स्ट ट्रीज. ओढ्यातून पाणी येत आहे मित्रांनो त्या बाजूने, त्यामुळे आम्ही काय प्रोव्हिजन करायचं नेक्स्ट इयर साठी ते चेक करते. हे बघा ते सुद्धा आंब्यांचे झाड आहेत, पण तिथे आम्ही न जाण्याचं ठरवलंय. बघा मित्रांनो ही आंब्यांचीच झाडं आहेत, पण ही झाडं इतकी घनदाट आहेत की ह्यांच्यामध्ये चढणं किंवा ह्यांच्यामध्ये घुसणं खूप अवघडीचं काम आहे, म्हणून आम्ही ही झाडं स्किप करतोय. पाऊस सुरू झाला मित्रांनो. 2-3 खूप अवघड असतं या झाडांवर चढणं, दिसतं तितकं सोपं नाहीये. आय ट्राईड माय बेस्ट, तेव्हा कुठे मला ह्याच्यावरती चढता आलं. माझी हाईट 6 feet असून सुद्धा मला एवढ्याशा झाडावर चढायला एफर्ट्स टाकावे लागले. आंबच नाही जवळजवळ लांबच काढले आणि केली जवळचे. शिवी का घ्या नाही तर उतर उतर अप्पा उतर मग तू चढू शकत नाही म्हणून ते आंबा आहे ना तर इथल्या गावचं लोक तुला ठेवतील होय सबक नको काय करूस थांब टाक नको जिकायचं ते जिक जिक ते पिशवी धरून जिक ना पिशवी धरून जिक पिशवीवर टाक कॅच करते. ऍक्च्युली आम्ही एक गोन आणायला विसरलो, ज्याच्यामध्ये ते आंबे कॅच करायचे असतात. आम्ही फक्त चेक करायला आलो होतो की ते आंबे पाडायला आले आहेत की नाही आले. तर मित्रांनो घरी आल्यावर आमचा आंबोळ्यांचा बेत झाला, त्यानंतर डोश्यांवरती आलो आम्ही, आणि आता मी आणि माझा भाऊ डोसे बनवतो आहे. ही इज डोसा एक्सपर्ट. जोपर्यंत आम्ही डोसा बनवतो आहे तोपर्यंत बाहेर दारातल्या आंब्याच्या झाडावरती मोहीम सुरू झालेली आहे घरच्या लोकांची. बाहेर चर्चा होते की आंब्यांच्या झाडांचं कसं आपण प्रोटेक्शन करू शकतो, किंवा त्यांना घरी आणून पिकवायचं की झाडावरतीच पिकवायचं. इन शॉर्ट दिस इज अवर मँगो सीझन.